अवकाळी पाऊस, गारपीट किंवा इतर संकटांमुळे हल्ली शेती करणं जिकरीचं झालं असताना छत्रपती संभाजीनगरमधल्या उच्च शिक्षित युवा शेतकऱ्यानं यातून मार्ग काढलाय. शासकीय योजनांच्या मदतीनं त्यांनी आपल्या शेतात केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. पाहूया त्यांची ही यशोगाथा. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पारंपरिक शेतीचा कल कमी होत आहे. मात्र दीपक चव्हाण या युवा शेतकऱ्यानं खासगी नोकरी सोडून आल्याची लागवड केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगली प्रगती करू शकतो हे एक थोडस लक्षात आल्यानंतर शासनाच्या योजना प्लस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक चांगल्यापैकी शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मग त्यामध्ये भाजीपाला आले पिकाचं एक मुख्य उत्पादन घेऊन आम्ही एक चांगल्यापैकी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल या दृष्टीने प्रयत्न करून चांगलं उत्पन्न काढण्याचा एक आमचा जो काही हे आहे रेकॉर्ड आम्ही एक झाला आहे त्याच्यामध्ये. आत्ता तर एक चांगल्या प्रकारचं त्याच्यामधून आर्थिक प्रगती होती आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. त्याचबरोबर विविध शेतीविषयक कार्यशाळेचंही आयोजन केलं जातं. अशा विविध कार्यशाळांमध्ये दीपक चव्हाण सहभागी होत असल्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणानं प्रेरित होत त्यांनी 5 एकर शेतीमध्ये आले पिकांची लागवड केली आहे. आपल्या कार्यशाळेच्या अंतर्गत मार्फत आपण शेतकऱ्यांना पारंपरिक सोडून वेगळ्या वाटेनं जाण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो. आपण त्यामध्ये मग विविध म्हणजे शेतीशाळा असो किंवा कार्यशाळा असो. आता हे सुलतानपूर येथील दीपक चव्हाण जे आहेत त्यांनी शेती म्हणजे कृषी विभागाच्या मार्फत त्यांना मार्गदर्शन करून पारंपरिक पद्धतीनं त्यांनी पारंपरिक पद्धत सोडून त्या व्यतिरिक्त त्यांनी आद्रकेवर भर दिला. आज त्यांचं उत्पन्न जवळपास 4-5 एकरमध्ये 70-80 लाखाच्या आसपास आहे त्यांचं उत्पन्न. तर हे जे पारंपरिक पद्धतीने जे लोक शेतकरी शेती करतात त्यांच्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे. पारंपरिक शेती करण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीपासून किती फायदा होतो याचा विचार करून नवीन पिढी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतीला चांगली उभारी देत असल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करत आहेत. जुन्या आमच्या त्या पिकाला फाटा देऊन आणि नवीन याच्यामध्ये अद्रक आणि इतर दुसरे पिकं म्हणजे गोबी वगैरे टरबूज हे सगळं नवीन हे करून आणि बाजाराचा अंदाज घेऊन आणि सगळं म्हणजे हे केलं आणि अद्रक पिकामध्ये मुख्य पीक म्हणून ते आज ते हे करताय आणि त्याच्यामध्ये बाजार भाव वगैरे पाहून त्याच्यामुळे आमच्या याच्यामध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये एकदम ओके हे झालं आणि सगळे आनंदात आहे. दीपक चव्हाण यांच्या मेहनतीमुळे त्यांनी आले पिकातून जवळपास वार्षिक 1 ते 1.5 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. या आल्याला उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे परिसरात त्यांचं कौतुक होत असून राज्य सरकारच्या कृषी आणि फलोत्पादन विभागाच्या वतीनं त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल साबळे, छत्रपती संभाजीनगर.